मुंबईत काही दिवसांपासून जे आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चालले, दर वाढत आहेत आणि आत्ता जे आहे मुंबईचा सध्याचा भाव आहे पेट्रोलचा 86.72 पैसे सध्या भाव चालू आहे. आपण सध्या परळच्या पेट्रोल पंपवर आहे, आपल्यासोबत एक कामगार देखील आहे तिथले. आपण त्या कामगाराशी बातचीत करणार आहोत, त्याला विचारणार आहोत नेमका आजचा भाव काय आणि काय. मित्र, आज जे आहे पेट्रोलचे गेल्या काही दिवसांपासून भाव वाढ होत आहे, याबद्दल काय सांगशील आणि आजचा भाव काय काय सांगशील? आजची पेट्रोलची भाव 86.80 पैसे आहेत, 86 आणि 80 पैसे आहेत पेट्रोलची भाव, आणि नेहमीच ते वाढतात. नक्कीच, म्हणजे काही दिवसांपासून जे आहे तो भाव वाढत चाललेला आहे. आपल्याबरोबर काही ग्राहक देखील आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काका, काय सांगाल एकंदरीत, जे भाव वाढतात पेट्रोल डिझेलचे, असं वाटतं की गाडी चालवायची नाही, हिला घरीच नेऊन उभा ठेवावी. 100 पर्यंत जाणारच ना, रोज एवढे 20-30 पैसे गेले तर 1-2 महिन्यात 100 पर्यंत जाईल, आणि महागाई पण वाढणार आणि गाडीवाल्यासनी एवढा त्रास होणार आहे की गाडी कशी चालवायची, ते पुढे भाडं पण वाढवून भेटत नाही कस्टमरकडून. ते म्हणतात 2 रुपये 40 पैसे वाढले, 50 पैसे, असं करत करत 1 महिन्यात 100 पर्यंत जाणार. तर परवडणार नाही, आता काय करणार मोदी सरकार, काय करायला पाहिजे याच्या बाबत. आता इलेक्शन पण येत आहेत, सगळं येणार, लोकसभाचा इलेक्शन आहे जाम मोठा, सगळ्यांना फुकटमध्ये अगर कधीचंच केला होता 100 रुपये पेट्रोल, पण लोकसभेच्या इलेक्शनमुळे ते लोक आता 86-85 पर्यंत ठेवलं आहे, नाहीतर लोकसभेच्या इलेक्शननंतर ते लोक 100च करणार आहेत आरामशीर. नक्की 1.5 वर्षात तर जाणारच, त्याला परवडत नाही आहे, पण मजबुरी आहे त्याच्यामुळे पेट्रोल भरावं लागत आहे. कारण मुंबईमध्ये सध्या ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट कॅब करायची म्हटलं किंवा बसेसनी जरी जायचं म्हटलं तरी वेळेवरती पोहोचता येत नाही, पुन्हा पैशाचा तो दुरुपयोग होतोच. पण बाईक त्या मानाने आम्हाला परवडते थोडीफार, पण पेट्रोल आता मोदी सरकारमध्ये जवळपास 67 रुपयावरून डायरेक्ट आता 86 रुपयापर्यंत पोचलेलं आहे. 20-25 रुपयाची ही दरवाढ झालेली आहे मोदी सरकारच्या काळामध्ये. हा जो भाव आहे तो खिशाला परवडणारा नाही आहे, त्याचप्रमाणे ग्राहकांचं असं देखील म्हणणं आहे की लवकरच हा आकडा जो आहे हा 100ला गाठणार आहे. हे जे उच्चांक वाढत जात आहेत ते अधिकाधिक वाढत आहेत, त्याप्रमाणे जे आहे गेल्या 4 दिवसात 1.62 रुपया इतका भाव सध्या मुंबईत वाढलेला आहे. धनंजय दळवी, SW मराठी न्यूज, मुंबई.